मी दिनेश रमेश मोरे राहणार मुलगा जिल्हा उस्मानाबाद माझा मुलगा जन्मता कर मंदिर आहे याला दोन्ही कानांना ऐकू येत नाही यांची जन्मतारीख 2008 आहे तरी आमच्या निदर्शनास 2009 पासून या गोष्टी निदर्शनास आले की हा दोन्ही कानांना ऐकू शकत नाही त्या संदर्भात आम्ही जागोजागी उपचार करत फिरलो तेव्हा प्रत्येक वेळी जेव्हा 2009 पासून आयुर्वेदिक आयुर्वेदिक ज्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एकच म्हणजे जन्मता ऐकू येत नाही म्हणजे याचा उपचार होत नाही त्या उद्देशाने आपण ॲलोपॅथिक डॉक्टरांचं तर म्हणणं होतं ऑपरेशन करावं आमची मानसिकता आम्हाला आमच्या गुरु आज्ञेनुसार आम्हाला ऑपरेशन करायची इच्छा नव्हती आमचा निर्णय माघार होता की ऑपरेशन आम्हाला करायचं नाही कारण आम्ही आमच्या गुरु आज्ञेनेच चालत आलो गुरु आज्ञेच्या कृपेनं आजपर्यंत आपल्या मुलाची प्रगती आहे जेवढं काही बोलतोय त्यानुसार जागोजागी परत उपचार की विना ऑपरेशन आणि विना मशीन की आपला मुलगा ऐकावं आणि बोलावं ह्या प्रयत्नाशी फिरत फिरत शोधत आज अहमदाबाद गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे डॉक्टर प्रवीण सुराणा जे की होमिओपॅथी प्रॅक्टिस करणारे आहेत यांच्याकडे आपण यांचा माहिती आपल्याला मोबाईलद्वारे माध्यमाद्वारे मिळाली आणि इथं आपण आलो आणि इथं औषधाला सुरुवात उपचाराला सुरुवात झाली आज आपला पहिला दिवस तरी आपला चैतन्य मोरे जो की माझा मुलगा आहे तो आज ऐकण्याची क्षमतेला सुरुवात झालेली आहे इथल्या पहिल्या दिवसाच्या उपचारांनी आणि याने 3 महिन्याच्या एकूण उपचाराच्या पॅकेजमध्ये आजचा पहिला दिवस उपचाराला सुरुवात झालाय पण यश असं वाटतं की मला खरंच की 2009 पासून जेवढे प्रॅक्टिस जेवढे उपचार करत उपचार शोधत फिरलो त्या उपचारामध्ये पहिल्या दिवशी यश चांगल्या पद्धतीचा एक यश आज मिळायला सुरुवात झाली अशी इच्छा वाटतेय की माझा 100% माझा पेशंट दुरुस्त होईल कारण पहिल्याच दिवशी पहिल्याच प्रयत्नात आपल्याला फळ देणारे किंवा पहिल्याच दिवशी आपल्याला उपचार मिळालाय याचं निदर्शनास आणून देणारे ही पहिली ट्रीटमेंट वाटली त्याबद्दल आपण पालक म्हणून मला भावापासून अगदी आनंदी आहे की माझा मला माझ्या मुलासाठी उपचाराला एक चांगला मार्ग भेटला तरी बाकी इतर जे पालक पाहते त्या पालकांना पण विनंती आहे की वाटतंय की 100% या डॉक्टर प्रवीण सुराणा यांच्या उपचार पद्धतीमध्ये आपल्याला 100% यश मिळणार असं आपल्याला आत्मविश्वास वाटतोय कारण आज तरी पहिल्या दिवशी तर आम्हाला एवढा आत्मविश्वास मिळालेला आहे तरी आता यापुढील जे काही कर्मवीर आहे त्या पेशंटसाठी तर ही उपचार पद्धती अगदी योग्य आणि चांगली वरदानकारक ठरत वाटतेय